परदेशी कळ दाबताच कर्नाटकचा ठराव करणाऱ्या गावांनी मात्र पळ काढलाय. कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न पेटलेला असताना अक्कलकोट तालुक्यातील 11 गावांनी कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा दिला. मात्र जिल्हा प्रशासनानं अपात्रतेची कळ दाबताच कर्नाटकचा ठराव करणाऱ्या गावांनी पळ काढलाय. अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केल्यानंतर अक्कलकोट तालुक्यातील सीमावर्ती भागातील काही गावांना बळ मिळालं होतं. त्यानंतर सुविधा द्या नाही तर कर्नाटकात जाण्याची परवानगी तरी द्या अशा मागणीचा ठराव करून 11 ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं होतं. अशा ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याची प्रशासनानं कळ दाबताच 11 पैकी 6 ग्रामपंचायतींनी पळ काढला असून दिलेलं निवेदन आणि केलेले ठराव रद्द करत असल्याचं सांगून त्यांनी या आंदोलनातून माघार घेतली आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न पेटलेला असतानाच अक्कलकोट तालुक्यातील 11 गावांनी सुविधा द्या अन्यथा कर्नाटक जाण्याची परवानगी द्या अशा आशयाचा ठराव ग्रामपंचायतीमध्ये मंजूर करून त्यासंदर्भातील निवेदन जिल्हा प्रशासनाला दिलं होतं. त्यानंतर ही गावं चर्चेत आली होती. संबंधित गावांची इच्छा कर्नाटकात जाण्याची असेल तर महाराष्ट्रानं त्यांना अडवू नये असं विधान कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांकडून कर्नाटकाच्या आल्यानंतर या गावांना आणखी बळ मिळालं होतं. त्यावरून सीमावर्ती भागात महाराष्ट्र विरोधात आणि कर्नाटकच्या समर्थनाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावरून सीमा प्रश्न पुन्हा एकदा पेटला. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारताच सीमावर्ती भागात खळबळ उडाली आहे. ठराव करणाऱ्या ग्रामपंचायती आळगे शेगाव, धारसंगा केगाव, देवी कवठे, मंगरुळ, शावळ, हिळ्ळी, आंदेवाडी, कोसेगाव, कल्लकर्जाळ या अक्कलकोट तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींनी कर्नाटकात जाण्याचा ठराव केला होता. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे हा ठराव करण्यात आला होता. तहसीलकडून या संदर्भात अहवाल देखील मागवण्यात आला होता आणि यामध्ये अखेर 6 ग्रामपंचायतींनी माघार घेतली.